नमस्कार, गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। आज आपण पाहतोय बीटरूट पावडर। याआधी सुद्धा आपण ओनियन पावडर म्हणजे कांदा पावडरची रेसिपी पाहिली आहे। ती जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक दिलेली आहे, ती जरूर पहा। बीटरूट मध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात। शिवाय पचन संस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा बीटरूट खूप उपयोगी मानलं जातं। शिवाय बीटरूट पावडर उच्च रक्तदाब कमी करते, वाढलेलं वजन कमी करते, मानसिक स्वास्थ्य सुधरवते आणि त्वचा आतून उजळण्यास मदत करते। शिवाय हॉटेल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री यामध्ये तर पदार्थांना रंग आणण्यासाठी बीटरूटचा वापर हमखास केला जातो। एवढंच काय, आपण घरी पावभाजी करतो ना, त्यामध्ये सुद्धा एक बीटाचा तुकडा टाकतो, त्यामुळे भाजीला रंग छान लाल चुटूक असा येतो। आणि मार्केटमध्ये खूप महाग मिळणारी ही बीटरूट पावडर घरच्या घरी अगदी खूप स्वस्तात तयार होते। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, आरोग्यदायी लाल चुटूक बीटरूट पावडर। बीटरूट पावडर करण्यासाठी हे पाहिजे, इथे आपल्याला बीटाची एक गड्डी घ्यायची आहे। या गड्डीमध्ये 6 बीटरूट होते, त्यापैकी मी पानं काढून टाकली आहेत आणि फक्त आता बीटरूट ठेवलेत। आणि हे बीटरूट आता मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। साधारणपणे या बीटरूटांचं वजन 2.5 ते 3 किलो इतकं असणार आहे। हे पहा, स्वच्छ धुवून घेतलेल्या बीटरूटांपैकी आपल्याला एक बीटरूट घ्यायचं आहे आणि त्याचा दोन्हीकडील 1 इंचाचा भाग हे पहा अशा पद्धतीनं सुरीच्या सहाय्यानं कट करून घ्यायचं आहे, कापून घ्यायचं आहे। कट करून झाल्यानंतर हे पहा साल कटरच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं त्याची सालं काढून टाकायची आहेत। बीटरूट कट करताना त्याचा शेंड्याकडील भाग, मुळाकडील भाग आणि ही काढून झालेली सालं मात्र आपल्याला फेकून द्यायची नाही आहेत। ती एका बाजूला काढून ठेवायची आहेत आणि नंतर मात्र ती सुकून घ्यायची आहेत। आणि ती पूर्णपणे कडकडीत सुकल्यानंतर मिक्सरमधून फिरवून त्याची पावडर करायची आहे। मात्र ही पावडर आपण खाद्यपदार्थांसाठी वापरणार नाही आहोत, तर आता नुकत्याच येऊ घातलेल्या होळी आणि रंगपंचमीसाठी आपण या पावडरचा वापर करू शकतो। हे पहा, आपल्या एका बीटाची साल काढून झालेली आहे। हे पहा, आता अशा प्रकारचं स्लायसर घ्यायचं आहे आणि या स्लायसरला आपण जाड होल असलेली एक प्लेट लावायची आहे आणि हे बीट आपल्याला याच्यावर अशा पद्धतीनं किसून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, आपल्याला छोटे होल असलेलं स्लायसरची प्लेट घ्यायची नाही आहे, तर मोठे होल असलेलीच घ्यायची आहे। छोटे होलच्या किसनीनं जर आपण हे बीट किसले ना तर त्याचं पाणी पाणी होईल आणि मग आपला सगळा अर्क निघून जाईल, म्हणून आपल्याला मोठे होल असलेलीच प्लेट घ्यायची आहे। आपल्याकडे घरी खोबरं किसण्यासाठी जी खिसणी असते ना, त्या खिसणीनं आपण हे बीट किसलं तरीसुद्धा चालणार आहे। हे पहा, आपलं एक बीटरूट किसून झालेलं आहे। इथून पुढील सर्व बीटरूट्स आपल्याला अशा पद्धतीनंच किसून घ्यायची आहेत आणि तयार झालेला हा बीटरूटचा किस आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये अथवा मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचा आहे। हे पहा, आपले सर्व बीटरूट्स किसून झालेले आहेत। सकाळचे 11 वाजलेत आणि घराच्या टेरेसमध्ये आता चांगलं ऊन पडलंय। आता हा बीटरूटचा किस आपल्याला ह्या पूर्ण टेबलवर पसरून घ्यायचा आहे। जितका शक्य होईल तितका हा बीटरूटचा किस आपल्याला अगदी तुरळकपणे पसरवून घ्यायचा आहे। आणि लक्षात ठेवा, आपण जी जी भांडी या बीटरूटचा किस करण्यासाठी वापरली आहेत ना, ती लगेचच स्वच्छ घासून धुवून ठेवून द्यायची आहेत, अन्यथा त्यांना पडलेले डाग तसेच राहतील। हे पहा, आपला सर्व बीटरूटचा किस अगदी व्यवस्थितपणे टेबलवर पसरून झालेला आहे। आता 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये हा बीटरूटचा किस आपल्याला वाळवून घ्यायचा आहे। आपल्या पचन संस्थेचं कार्य सुरळीतपणे अगदी व्यवस्थित राहण्यासाठी या बीट पावडरचा खूप उपयोग होतो। उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील बीटरूटची पावडर खूप उपयोगी पडते। शिवाय त्वचा आतून उजळण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य नीट राहण्यासाठी देखील बीट पावडर खूप प्रभावी ठरते। तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी काहीच हरकत नाही, अगदी फॅनखाली सुद्धा मोकळ्या वाऱ्यावर सावलीमध्ये तुम्ही हा किस सुकून घेऊ शकता, फक्त थोडा जास्त वेळ लागेल इतकंच। हे पहा, हा बीटरूटचा किस पूर्णपणे 1 दिवस उन्हामध्ये सुकवल्यानंतर मी तो संध्याकाळी स्टीलच्या ताट्यामध्ये काढून ठेवला होता आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पूर्ण दिवस मी तो उन्हामध्ये सुकून घेतलाय। पहा किती कडकडीत सुकलाय तो। आता कडकडीत सुकलेल्या बीटरूटचा किस आपण मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे पहा अशा पद्धतीनं बारीक करायचं आहे। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि फूड इंडस्ट्रीमध्ये खाद्यपदार्थांना लाल रंगाण्यासाठी बीटरूट पावडरचा सर्रासपणे वापर केला जातो। पाहताय ना तुम्ही आपल्या बीटरूटचा किस कसा होता आणि बारीक केल्यानंतर किती सुंदर रंग आलाय तो। हे पहा, आपली बीटरूट पावडर अगदी बारीक तयार झाली आहे। तयार झालेली ही बीटरूट पावडर आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवूया, स्टोअर करून ठेवूया। फक्त काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवण्या अगोदर ती काचेची बरणी स्वच्छ घासून पुसून घेऊन ती 2-3 तास उन्हामध्ये ठेवायची आहे आणि मग त्यानंतर त्यात बीटरूट पावडर भरून ठेवायची, म्हणजे खराब होणार नाही। आपण तयार केलेली ही बीटरूट पावडर कमीत कमी 1 वर्ष तरी फ्रीज बाहेर अगदी सहजपणे टिकते।
मी 40 रुपयांची बीटरूटची गड्डी घेतली होती, त्यामध्ये 6 बीटरूट होते. एवढ्या बीटरूटमध्ये आपली जवळजवळ 125 ते 150 ग्रॅम बीटरूट पावडर तयार झाली आहे. बाहेर मार्केटमध्ये आपण ही बीटरूट पावडर विकत घ्यायला गेलो ना, तर 100 ग्रॅमचे जवळजवळ 300-350 रुपये पडतात आणि आपल्याला ती पडली आहे फक्त 40 रुपयांमध्ये. हे पा, आता चिमूटभर पावडर मी तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करून दाखवतो. पाहताय ना तुम्ही किती सुरेख रंग आला आहे ते, आणि आपली पावडर पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स झाली आहे. आणि ही बीटरूट पावडर तयार करण्यासाठी कडक ऊनाची गरज आहे असं काही नाही. अगदी मोकळ्या वाऱ्यावर किंवा फॅनच्या हवेखाली सुद्धा हा बीटरूटचा किस अगदी सहजपणे सुकतो. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बीटरूट पावडर करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.